Hello my dear students, today's lecture is on machine design. Topic is design of spring, problem number 6. So problem number 6 is design a helical spring for a spring loaded safety valve. And safety valve jo ithe use kelela hai to hai rams bottom safety valve for the following conditions. So rams bottom safety valve kasa asto hai sarvat pahile pahun ghyu apan. सो हे रैम्स बॉटम सेफ्टी वॉल ची डायग्राम आहे. जे डायग्राम ए आहे यामध्ये वॉल क्लोज आहे आणि डायग्राम बी जे आहे त्यामध्ये वॉल कसा आहे ओपन आहे. सो इथनं काय होतो फ्लूइड एंटर होतो. सो फ्लूइड एंट्री इज फ्रॉम द बॉटम ऑफ द वॉल दोन्ही केसेसमध्ये. आता ही जी पहिली केस आहे या पहिल्या केसमध्ये काय लक्षात येतं आपल्या का फ्लूइडला एक्झिट होता येत नाही आहे. इथे काय केलेलं आहे ऑब्स्टॅकल्स आहेत म्हणजेच वॉल आहे याला काय म्हणतो आपण वॉल म्हणतो. सो वॉल सध्या कोणत्या कंडिशन मध्ये क्लोज कंडिशन मध्ये. सो क्लोज कंडिशन मध्ये असल्यामुळे काय होत आहे फ्लूइड जे आहे ते इथनं आउटसाइड जाऊ शकत नाही आहे. बट बी जे फिगर आहे या बी फिगर मध्ये तुमच्या लक्षात येत असेल का हे जे वॉल आहे हे वॉल काय झालेलं आहे लिफ्ट झालेलं आहे. सो वॉल लिफ्ट झाल्यामुळे काय होतं इथनं फ्लूइड जे आहे ते काय होतं एक्झिट होऊ शकत आहे. कशामुळे लिफ्टिंग ऑफ द वॉलमुळे ते वॉलचे जे लिफ्टिंग होत आहे हे कशामुळे होत आहे पा प्रेशरमुळे. आता आपण वन बाय वन पहिले गिवन पाहून घेऊ. गिवन कंडिशन दिलेली आहे डायमीटर ऑफ वॉल सीट. सो जो वॉल सीटचा जो डायमीटर आहे तो दिलेला आहे आपल्याला किती 65 mm. तसं सो लेट अस स्टार्ट विथ गिवन. सो गिवन व्हॅल्यूज डायमीटर ऑफ वॉल सीट. सो डायमीटर ऑफ ए वॉल सीट अज्यूम ऍज ए कॅपिटल डी वन बिकॉज कॅपिटल डी इज ए डायमीटर मेन कॉइल डायमीटर. सो आय एम अज्युमिंग डी वन. डी वन इज द डायमीटर ऑफ ए वॉल सीट. ऑपरेटिंग प्रेशर इज 0.7 न्यूटन पर mm स्क्वेअर. सो ऑपरेटिंग प्रेशर आय एम अज्युमिंग पी वन विच इज इक्वल टू 0.7 न्यूटन पर mm स्क्वेअर. सो ऑपरेटिंग प्रेशर जे आहे ते ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला किती आहे 0.7 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि मॅक्झिमम प्रेशर वेन द वॉल ब्लोज ऑफ फ्रीली इज 0.75 न्यूटन पर mm स्क्वेअर. म्हणजे प्रेशर 2 दिलेलं आहे आपल्याला. सो प्रेशर 2 किती आहे 0.75 न्यूटन पर mm स्क्वेअर. बट हे प्रेशर 2 कोणता आहे मॅक्झिमम प्रेशर आहे वेन द वॉल ब्लोज ऑफ फ्रीली म्हणजे वॉल ओपन होतो आहे. पा लक्षात येत असेल तुमचं. तर पहिले जे ऑपरेटिंग प्रेशर आहे ऑपरेटिंग प्रेशर किती आहे 0.7 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि जेव्हा वॉल ओपन होतो आहे मीन्स ब्लो ऑफ ओपन होतो आहे तेव्हा प्रेशर आहे 0.75 न्यूटन पर mm स्क्वेअर. सो प्रेशर 1 जे आहे ते ऑपरेटिंग प्रेशर आहे 0.7 न्यूटन पर mm स्क्वेअर. इथे वॉल क्लोज कंडिशनमध्ये आहे पण जेव्हा प्रेशर 0.75 न्यूटन पर mm स्क्वेअर होईल दॅट इज पी टू तर काय होईल हे जे वॉल आहे ते काय होईल ब्लो ऑफ म्हणजेच ओपन होतील आणि इथनं फ्लूइड काय होईल मग एक्झिट होईल. ओके सो हे जे डिफ्लेक्शन आहे हे कशामुळे होत आहे स्प्रिंगमुळे होत आहे कारण स्प्रिंग काय सध्या या कंडिशनमध्ये आहे. आणि जेव्हा प्रेशर वाढेल सो प्रेशर वाढल्यानंतर काय होईल हे दोन्हीही जे वॉल आहे ते ओपन होतील वर जातील आणि स्प्रिंगला काय करेल डिफ्लेक्शन देईल. सो स्प्रिंग इलॉंगेट होईल कारण इथे कोणती स्प्रिंग आहे टेन्शन स्प्रिंग आहे. सो टेन्शन स्प्रिंग असल्यामुळे काय होईल इलॉंगेट होईल आणि स्प्रिंग इलॉंगेट होऊन झाल्यामुळे काय होईल इथनं फ्लूइड जे आहे ते एक्झिट होतील बिकॉज ऑफ द ओपनिंग ऑफ द वॉल. बट वॉलला ओपन करण्यासाठी प्रेशर किती लागत आहे 0.75 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके नेक्स्ट इज मॅक्झिमम लिफ्ट ऑफ द वॉल वेन द प्रेशर राइजेस फ्रॉम 0.7 टू 0.75 न्यूटन पर mm स्क्वेअर इज इक्वल टू 3.5 mm. सो प्रेशर जेव्हा राईज होत आहे 0.7 टू 0.75 जे मॅक्झिमम लिफ्ट आहे वॉलचं. सो वॉल लिफ्ट मी इथनं दाखवतो. ओके जे टॉप हेड आहे वॉलचं तो वर लिफ्ट होत आहे पर्यंत. तर हे जे लिफ्टिंग डिस्टन्स आहे हे किती आहे 3.5 mm. सो दिस लिफ्ट डिस्टन्स इज नथिंग बट द
डिप्लेक्शन ऑफ द स्प्रिंग. पण हे डिप्लेक्शन ऑफ द स्प्रिंग कधी होत आहे, पहिले सुरुवातीला 0.7 होतं, 0.7 असताना नो डिफ्लेक्शन, अँड 0.75 प्रेशर झाल्यानंतर डिप्लेक्शन होत आहे स्प्रिंगमध्ये. म्हणजेच हे वॉल काय होत आहे, लिफ्ट होत आहे वर. सो वॉल जेव्हा लिफ्ट होईल वर, तर स्प्रिंगसुद्धा काय होईल, इलॉंगेट होईल. तर आपण याला काय म्हणू शकतो, डिप्लेक्शन ऑफ द स्प्रिंग असं म्हणू शकतो, जे की किती आहे, 3.5 mm. सो नेक्स्ट, मॅक्झिमम अलोएबल स्ट्रेस. ओके, सो गिवनमध्ये लिहून घेऊ आपण, जे डिप्लेक्शन आहे ते किती आहे, 3.5 mm. बट रिमेंबर, दिस डिप्लेक्शन इज फॉर ओनली अ प्रेशर डिफरन्स ऑफ 0.7 to 0.75. नाउ नेक्स्ट इज मॅक्झिमम अलोएबल स्ट्रेस. सो मॅक्झिमम अलोएबल स्ट्रेस, सो विच स्ट्रेस इज डेव्हलप इन साइड द स्प्रिंग वायर, शिअर स्ट्रेस. सो मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इज गिवन टू यू 550 MPa, मेगा पास्कल. मेगा पास्कल इज नथिंग बट द न्यूटन पर mm². मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज गिवन बाय जी, विच इज इक्वल टू 84. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज 84 किलो न्यूटन पर mm². सो 84 इंटू 10^3 न्यूटन पर mm² और MPa. नाउ स्प्रिंग इंडेक्स. सो स्प्रिंग इंडेक्स, स्प्रिंग इंडेक्स इज डिनोटेड बाय कैपिटल सी, विच इज इक्वल टू 6. एंड वॉट इज कैपिटल सी, कैपिटल सी इज नथिंग बट द कैपिटल डी बाय स्मॉल डी, मीन कॉयल डायमीटर टू द वायर डायमीटर, विच इज इक्वल टू 6. सो कैन वी से दैट कैपिटल डी इज इक्वल टू 6 टाइम्स द वायर डायमीटर स्मॉल डी. ओके, नाउ हा डाटा आपल्याला दिलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, डिझाईन अ हेलिकल स्प्रिंग. तर आपल्याला एक हेलिकल स्प्रिंग जे आहे ते डिझाईन करायचे. तर हेलिकल स्प्रिंग डिझाईन करण्यापूर्वी आपण काही कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. जसं इथे प्रेशर दिलं आहे 0.7. सो प्रेशर जेव्हा 0.7 आहे, तेव्हा यावर जे वॉल आहे, या वॉलवर लोड किती ॲक्ट होत आहे, सपोज W1. ते W1 जे लोड आहे, हे लोड कसं फाइंड आउट करता येईल आपल्याला, बाय युझिंग प्रेशर. प्रेशर किती आहे, 0.7. सो वी नो दॅट प्रेशर. सो व्हॉट इज प्रेशर, प्रेशर डिनोटेड बाय पी इज इक्वल टू लोड अपॉन एरिया, न्यूटन पर mm². ओके, नाउ इफ आय हॅव टू कॅल्क्युलेट द लोड W, देन इट शुड बी एरिया इन टू प्रेशर. ओके, आणि लोड आपण इथून काढू शकतो, काय माहीत पाहिजे आपल्याला, एरिया. तर एरियासाठी कशाचा वापर करू आपण, जो डायमीटर दिलेला आहे आपल्याला प्रॉब्लेममध्ये, डायमीटर ऑफ वॉल सीट. या वॉल सीटचा जो डायमीटर आहे, या वॉल सीटचा जो डायमीटर आहे, याला काय म्हटलं होतं आपण, याला अज्युम केलेलं आहे आपण D1. ओके, सो हे D1 जे आहे, वॉल सीटचा जो डायमीटर दिलेला आहे, या डायमीटरचा वापर करून आपण काय करू शकतो, इथला प्रोजेक्टेड एरिया काढू शकतो. सो डायमीटर दिला आहे तर समजून जायचं आहे क्रॉस सेक्शन कसा यायचा, सर्क्युलर आहे, तर एरिया काय मिळेल आपल्याला, π/4 D² दॅट इज D1² सो लोड वन W1 काढायचं असेल तर प्रेशर कोणतं वापरावं लागेल आपल्याला, प्रेशर वापरावं लागेल P1. सो फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट करू आपण, इनिशियल टेन्साईल फोर्स ॲक्टिंग ऑन स्प्रिंग. सो इनिशियल टेन्साईल लोड ॲक्टिंग ऑन स्प्रिंग. सो इनिशियल टेन्साईल लोड ॲक्टिंग ऑन स्प्रिंग मीन्स ऑपरेटिंग प्रेशरसाठी लोड काढतो आपण, त्याला म्हणू आपण W1. सो W1साठी काय माहीत पाहिजे आपल्याला, A1 इंटू प्रेशर P1. सो एरिया आत्ताच डिस्कस केला आपण. एरिया कसं फाइंड आउट करणार, ॲज द सीट, दॅट इज वॉल सीट इज अ सर्क्युलर, हेन्स इट्स एरिया इज π/4 D² दॅट इज डायमीटर ऑफ वॉल सीट, दॅट इज D1 इंटू P1. सो डायमीटर ऑफ वॉल सीट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे, जो की 65 mm आहे. सो 65 स्क्वेअर
आणि ऑपरेटिंग प्रेशर जे आहे ते किती आहे 0.7 इनिशियल ऑपरेटिंग प्रेशर. सो इथनं आपण काढू शकतो लोड 1 डब्ल्यू 1. सो इथनं आपल्याला डब्ल्यू 1 मिळेल अप्रॉक्सिमेटली 2323 न्यूटन. ओके, सो सर्वात पहिले काय केलं आपण, लोड 1 दॅट इज डब्ल्यू 1 काढलं इनिशियल टेन्साइल लोड, कारण या स्प्रिंगवर कोणता लोड ॲक्ट होत आहे, टेन्साइल लोड, कारण स्प्रिंगला पुल केलं जाऊन राहिलेलं. सो हा जो टेन्साइल लोड आहे कशामुळे डेव्हलप होत आहे, ड्यू टू ऑपरेटिंग प्रेशर P1. सो या प्रेशरमुळे काय होत आहे, टेन्साइल लोड डेव्हलप होत आहे. आणि ते टेन्साइल लोड कसं काढलं आपण, विथ द हेल्प ऑफ प्रेशर. सो टेन्साइल लोड ॲक्टिंग ऑन ए स्प्रिंग W1 इज इक्वल टू एरिया इन टू प्रेशर P1. हे झालं इनिशियल टेन्साइल लोड. आता काढू आपण लोड 2 दॅट इज W2. सो लोड 2 जे आहे ते कशामुळे डेव्हलप होत आहे, ड्यू टू द प्रेशर 0.75 दॅट इज P2. सो याला काय म्हणू आपण, हे मॅक्झिमम प्रेशर आहे, याला म्हणू आपण मॅक्झिमम लोड ऑर मॅक्झिमम टेन्साइल फोर्स ॲक्टिंग ऑन द स्प्रिंग, त्याला म्हणू आपण W2. सो मॅक्झिमम टेन्साइल लोड acting on a spring. सो पहिले काढलं आपण इनिशियल टेन्साइल लोड ॲक्टिंग ऑन द स्प्रिंग. सो इनिशियल टेन्साइल लोड जे आहे ते कशामुळे होतं, ड्यू टू प्रेशर P1. यावर टेन्साइल लोड ॲक्ट होतं कारण स्प्रिंगला काय होतं, डिफ्लेक्ट केलं जातं आहे बाय युझिंग पुल. सिमिलरली आपण आता काढतो आहे आता मॅक्झिमम टेन्साइल लोड ऑन स्प्रिंग. सो मॅक्झिमम टेन्साइल लोड कशामुळे डेव्हलप होते, ड्यू टू द मॅक्झिमम प्रेशर P2 0.75. सो काय होतं, इथे टेन्साइल लोड ॲक्ट होत आहे. सो टेन्साइल लोड ॲक्ट झाल्यामुळे काय होतं, स्प्रिंगचं डिफ्लेक्शन होत आहे, दॅट इज एक्सटेन्शन होत आहे. आणि एक्सटेन्शन जे आहे ते स्प्रिंगचं ते किती होत आहे, 3.5 mm होत आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मॅक्झिमम टेन्साइल लोड काढून घेऊ आपण. सो मॅक्झिमम टेन्साइल लोड ऑन स्प्रिंगला काय म्हटलं आपण, W2. तो कसं काढाल आपण, एरिया इन टू P2. ओके, सो एरिया 2 म्हणा किंवा एरिया 1 म्हणा, एरिया 1 एरिया 2 दोन्ही काय सेमच आहे. इथे चेक करू शकता तुम्ही, दिस इज एरिया 1 एरिया 2, बिकॉज दोन्ही काय सेम फिगर आहे. फक्त आपण काय करतो आहे, पहिल्या फिगरमध्ये क्लोज कंडिशन दाखवतो आहे, दुसऱ्या फिगरमध्ये ओपन कंडिशन दाखवतो. सो दोन्ही ठिकाणी एरिया सेमच राहील, पाय बाय 4, दॅट इज डी इज D1 square, डी इज 65. दोन्ही ठिकाणी वॉल सीट डायमीटर सेमच आहे. प्रेशर चेंज आहे, प्रेशर आहे 0.75. सो इथनं आपण काय काढू शकतो, W2 काढू शकतो, लोड 2. सो W2 जो आहे ते अप्रॉक्सिमेटली मिळतो आपल्याला 2489 न्यूटन. सो दिस इज द मॅक्झिमम टेन्साइल लोड ॲक्टिंग ऑन द स्प्रिंग, W2 2489 न्यूटन. ओके, सो सुरुवातीला लोड किती होता, W1, अँड नंतर जे लोड आहे ते किती झालेलं आहे ते स्प्रिंगवर W2. सो या दोन्ही लोडचं जे डिफरन्स आहे हे फाइंड आउट करावं लागेल आपल्याला, कारण प्रेशर 0.7 to 0.75, जे 0.5 प्रेशर इन्क्रीज होत आहे, त्या 0.5 प्रेशर जे इन्क्रीज होत आहे त्याच्यामुळे आपल्याला डिप्लिकेशन किती मिळतं आहे, 3.5. सुरुवातीला काहीच डिफ्लेक्शन नाही आहे स्प्रिंगमध्ये, जसं 0.5 प्रेशर आपण इन्क्रीज करू तसं आपल्याला डिफ्लेक्शन मिळत आहे 3.5. तर आपण आता सर्वात पहिले काय काढून घेऊ, डिफ्लेक्शन काढून घेऊ. तर डिफ्लेक्शन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, फोर्स काढावा लागेल विच कॉज इज द डिफ्लेक्शन. सो फोर्स विच कॉजेस the deflection of 3.5 mm. so force which causes the deflection of 3.5 mm, so which force, assume W. so how to find W, W2 minus W1 means W1 jeva load act hot hota to W1 sathi deflection je ahe te zero hota, pahu shakto apan diagram madna. W1 जेव्हा लोड ॲक्ट होत आहे तर स्प्रिंगमध्ये डिफ्लेक्शन काहीच नाही आहे, पण जसं लोड W2 ॲक्ट होत आहे तसं काय होत आहे, पहा स्प्रिंगचं डिफ्लेक्शन होत आहे फ्रॉम धिस पोझिशन टू धिस पोझिशन.
तर हे जे डिफ्लेक्शन मिळत आहे 3.5 हे कशामुळे मिळत आहे, प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळे किंवा लोड इन्क्रीज झाल्यामुळे W1 पासून तर W2 पर्यंत. तर लोड किती इन्क्रीज झालं, W2 मायनस W1 दॅट इज 2489, W2 मायनस W1 2323, सो विच शुड बी इक्वल टू 166 न्यूटन. सो हे जे डिप्लेशन मिळालेलं आहे आपल्याला 3.5 mm हे कशामुळे मिळालेलं आहे, 166 न्यूटन एवढं लोड इन्क्रीज झाल्यामुळे आपल्या वॉल्वर. ओके, सो प्रेशर 0.7 to 0.75 वाढल्यावर आणि लोड W1 to W2 इन्क्रीज झाल्यानंतर डिप्लेशन मिळालेलं आहे 3.5. तर हे डिप्लेशन जे आहे ते W2 W1 साठी नाही आहे, W2 - W1 या दोघांच्या लोड डिफरन्ससाठी डिप्लेक्शन दिलेलं आहे 3.5 mm. नाव नेक्स्ट जाऊ आता आपण डिझाईनकडे. आता आपल्याकडे डिप्लेक्शन अवेलेबल आहे. सो हाऊ टू डिझाईन द स्प्रिंग. सो वाईल डिझाईनिंग द स्प्रिंग, फर्स्ट ऑफ ऑल फाईंड ऑल द डायमीटर्स ऑफ द स्प्रिंग. सो हाऊ टू फाईंड द डायमीटर ऑफ द स्प्रिंग, बाय युझिंग मॅक्झिमम शिअर स्ट्रेस कॉन्सेप्ट. सो वॉट इज मॅक्झिमम शिअर स्ट्रेस? मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन द स्प्रिंग वायर. सो मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन द स्प्रिंग वायर विच इज इक्वल टू टाऊ मॅक्स विच इज इक्वल टू 8WD अपॉन πD³ इंटू KS घेतो आपण, बट ते शिअर स्ट्रेस फॅक्टर असतो. शिअर स्ट्रेस फॅक्टर आपण इथे कन्सिडर करत नाही आहे, निग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ कर्वेचर असं म्हटलं तरी चालेल. सो निग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ कर्वेचर. सो आय एम निग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ कर्वेचर अँड फाइंडिंग द मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इन द स्प्रिंग वायर. सो टाऊ मॅक्स मॅक्झिमम शिअर स्ट्रेस. सो मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इज 550 MPa गिवन इन द प्रॉब्लम 8W. सो ॲज इट इज मॅक्झिमम शिअर स्ट्रेस वी हॅव टू टेक मॅक्झिमम लोड अँड मॅक्झिमम लोड इज W1 or W2. चेक, W2 इज द मॅक्झिमम लोड. W1 इज 2323 अँड W2 इज 2489. सो W2 इज नथिंग बट द आवर विच लोड, मॅक्झिमम लोड. सो वाईल कॅल्क्युलेटिंग द मॅक्झिमम स्ट्रेस यूज मॅक्झिमम लोड. सो मॅक्झिमम लोड इज नथिंग बट द W2 विच इज 2489 इंटू D. सो D बाय स्मॉल D वी कॅन राईट इट एज अ सी ऑर सिम्पली राईट D एज अ 6 times the small d. सो D इज इक्वल्स टू 6 times small d अपॉन πD³. सो वी कॅन कॅन्सल DD. सो 550 MPa विच इज इक्वल टू 8 × 2489 × 6 अपॉन πD² बिकॉज DD गेट्स कॅन्सल. सो फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ small d युझिंग कॅल्क्युलेटर. सो small d शुड बी इक्वल टू 8.31 mm. आता आपण याला काय नाही करत आहे, राऊंड अप करत नाही आहे, कारण असं आहे का आपल्याकडे काय अवेलेबल नाही आहे, डिझाईन डेटा बुक अवेलेबल नाही आहे. बट इंजिनिअरिंग स्टुडंट्स, तुमच्याकडे डिझाईन डेटा बुक अवेलेबल आहे, तुम्ही याला नेक्स्ट स्टँडर्ड व्हॅल्यूमध्ये राऊंड अप करायचं. तर हे झालं कोणतं डायमीटर, वायर डायमीटर. सो वायर डायमीटर ऑफ स्प्रिंग small d is equal to 8.31 mm. Next is coil diameter. So coil diameter or mean coil diameter of spring, which is D, is how many times small d? 6 times small d, 6d. So 6 × 8.31. so 8.31 × 6, it should be equal to 49.86 mm.
So this is main coil diameter. Now number 3 is outside diameter of coil. Outside diameter of spring coil DO, which is equal to capital D plus small d. So capital D is 49.86 plus 8.31, it should be equal to 58.17 mm. And next one is inside diameter. So inside diameter of coil DI, it should be equal to D minus small d. So बेसिक लेक्चर मध्ये आपण क्लियर केलेलं आहे सर्वांनी. सर्वांनी बेसिक लेक्चर पाहायचं आहे. तो ही व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला 41.55 mm. सो अशा पद्धतीने काय केलं आपण, सर्व डायमीटर्स फाइंड आउट करून घेतलेले आहे. तर ही झाली आपली डिझाईन स्टेप नंबर 1. नाउ आफ्टर कंप्लीटिंग स्टेप 1, व्हाट इज स्टेप 2? Step 2 is to find the number of turns. So we have to find the number of turns of the coil. So let us assume N is equal to number of active turn. Always remember N is what? N is number of active turn, and N dash is nothing but the total number of turns. So how to find the N? By using which formula? Using deflection of spring. What is deflection of spring? Deflection of spring is nothing but a delta, which is equal to 8WDQ into N upon GD to the power 4. Okay. So we have all values, that is deflection value. Check, the deflection is given in the problem. So deflection of 3.5 mm. So deflection ki dilela aapalya 3.5 mm. For which force? 166 newton. So 166 newton साठी deflection किती आहे? 3.5. So deflection वापरायचं आहे 3.5 and load वापरायचं आहे 166. Okay. Maximum deflection दिलेलं नाही आहे. Maximum deflection दिलं असतं तर आपण W2 use केलं असतं, जे की maximum load आहे आपलं. इथे आपल्याला deflection दिलेलं आहे फक्त कशासाठी? Load difference साठी, load range साठी. पहिले load होता 2323 newton. नंतर लोड इंक्रीज झाला 2489 न्यूटन. सो लोड किती इंक्रीज झालं? 166. सो 166 न्यूटन लोड इंक्रीज झाल्यानंतर डिफ्लेक्शन किती मिळत आहे? 3.5. तर लोड घ्याल 166 आणि डिफ्लेक्शन आहे 3.5. सो डिफ्लेक्शन इज 3.5, 8 लोड आहे 166, त्यानंतर कॅपिटल डी. सो कॅपिटल डी आपण आताच फाइंड आउट केलेलं आहे प्रॉब्लेममध्ये. कॅपिटल डी is equal to 49.86. number of turns maithi nahi aapalyala, g already problem madhe dilela, 84 into 10 to the power 3 newton per mm square, and small d find out kele aapan 8.31. okay, so he kay d cube 8wd cube upon g d to the power 4. सो हे व्हॅल्यूज जर आपण कॅल्क्युलेट केल्या कॅल्सीवर तर एन मिळतो आपल्याला अप्रॉक्सिमेटली 8.51. सो 8.51 आपण अज्युम करत नाही नंबर ऑफ टर्न्स. नंबर ऑफ टर्न्सला राऊंड अप करू आपण, 9 करू. हे झालं आपलं नंबर ऑफ टर्न्स डिझाईन प्रोसिजर नंबर 2. तर डिझाईन प्रोसिजर नंबर 3 इज फ्री लेंथ ऑफ द स्प्रिंग. सो डिझाईन प्रोसिजर नंबर 3 is free length of spring. Okay, sorry,
एक स्टेप आपली राहिलेली आहे, एन काढला आपण, एन इज व्हॉट 9, सो एन इज नथिंग बट द टोटल नंबर ऑफ ॲक्टिव टर्म. आता आपल्याला काढायचं आहे टोटल नंबर ऑफ टर्न्स, सो टोटल नंबर ऑफ टर्न्स, टोटल नंबर ऑफ टर्न्सला काय म्हणतो आपण, एन डॅश. एन डॅश इज इक्वल टू काय घ्यावं लागेल इथे, एन प्लस 1 घ्यावं लागेल, एन प्लस 2 घेता येणार नाही. त्याच्या मागचं रिझन सांगतो मी, एन प्लस 1, एन इज 9, 9 प्लस 1 विच इज इक्वल टू 10. आता प्रिव्हियस प्रॉब्लेममध्ये आपण काय घेतलं होतं, एन प्लस 2 घेतलं होतं टोटल नंबर ऑफ टर्न्स, कारण आपण अज्यूम केलं होतं स्क्वेअर अँड ग्राउंड एन. आणि ही जी स्प्रिंग आहे, इथे जी स्प्रिंग वापरणार आहे आपण, ही कोणती स्प्रिंग आहे, टेन्शन स्प्रिंग आहे. तर टेन्शन स्प्रिंगसाठी आपल्याला एंड्स जे आहे ते ग्राउंड एंड अज्यूम करता येणार नाही. एंड्स जे आहे ते काय म्हणावं लागेल आपल्याला, लूप एंड म्हणावं लागेल. ओके, स्प्रिंग हॅविंग लूप ऑन बोथ साईड, याला काय म्हणतो आपण, लूप म्हणतो. सो स्प्रिंग हॅविंग लूप ऑन बोथ साईड, सो नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू एन प्लस 1. सो काय अज्यूम केलं आपण, अज्युमिंग स्प्रिंग हॅविंग लूप ऑन बोथ साइड्स. ओके, सो अज्युमिंग स्प्रिंग हॅविंग लूप ऑन बोथ साइड्स, सो नंबर ऑफ टर्न्स दॅट इज टोटल नंबर ऑफ टर्न्स इज इक्वल टू एन प्लस 1. आणि स्क्वेअर अँड ग्राउंड एंड कधी अज्युम करतो आपण, जर कॉम्प्रेशन स्प्रिंग असेल तर. ही कोणती स्प्रिंग आहे, इथे जी स्प्रिंग वापरलेली आहे या वॉलमध्ये, याला म्हणतो आपण टेन्शन स्प्रिंग. आणि टेन्शन स्प्रिंगसाठी जे एंड आहे ते स्क्वेअर अँड ग्राउंड एंड नसतात, काय कसे असतात, एंड लूप असतात दोन्ही एंडला. म्हणून काय घ्यायचं आहे, एन प्लस 1 घ्यायचं आहे, एन प्लस 2 नाही घ्यायचं. ओके, नेक्स्ट वन इज फ्री लेंथ ऑफ द स्प्रिंग. सो फ्री लेंथ ऑफ स्प्रिंग घेऊ, पण त्यापूर्वी तुम्हाला काय करावं लागेल, फॉर्म्युला जो आहे तो चेंज करावा लागेल. इथे एल एफचा फॉर्म्युला काय होईल, एन इन टू डी प्लस एन मायनस 1 इन टू 1. आता हे 1 काय, 1 काय आहे, आय एम टेकिंग द लास्ट गॅप बिटवीन द ॲडजसंट between the adjacent coil as 1 mm. The last gap आहे ते किती अज्यूम करू आपण, 1 mm अज्यूम करू. When the spring is free state, when the spring is free state, free state means loading नसताना. Okay, so length, फ्री लेंथ ऑफ स्प्रिंग, सो फ्री लेंथ ऑफ स्प्रिंग एन डी प्लस एन मायनस 1 इंटू 1. का बरं, कारण ही कोणती स्प्रिंग आहे, फॉर टेन्शन स्प्रिंग. आणि जर कॉम्प्रेशन स्प्रिंग असती तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, सॉलिड लेंथ प्लस डेल्टा मॅक्स प्लस क्लिअरन्स, दॅट इज 0.15 ऑफ द डेल्टा मॅक्स. बट टेन्शन स्प्रिंग असेल तर फ्री लेंथ काढण्यासाठी फॉर्म्युला चेंज करायचा आहे तुम्हाला. So free length is equal to n, n is nothing but the 9, diameter of the wire, diameter of the wire is 8.31 plus n minus 1, that is 9 minus 1 into 1. So it should be equal to 82.79 mm. So this is what free length. So always remember, for tension spring, free length is equal to nd plus n minus 1 into 1. So always remember, this 1 is what? Last gap between the adjacent coil. Okay, when the spring is in free state. So after finding free length, our last step is to find pitch of the coil. Pitch of the coil. So what is pitch of the coil? So pitch of the coil is nothing but the free length upon n dash minus 1 in case of compression spring. But in case of tension spring, pitch is equal to free length divided by
एन माइनस वन. डोंट टेक इट एज ए एन डैश बिकॉज इट इज ए विच स्प्रिंग, इट इज ए टेंशन स्प्रिंग. सो फ्री लेंथ इज 82.79 एंड एन इज इक्वल टू 9 माइनस वन. सो 82.79 डिवाइडेड बाय 9 माइनस वन इज 8. सो इट शुड बी इक्वल टू 10.34 mm. सो दिस इज नथिंग बट द पिच ऑफ द कॉइल. सो पिच ऑफ द कॉइल काढण्यासाठी इथे एन डॅशचा वापर न करता एनचा वापर केलेला आहे आपण. त्याच्यामागे कारण सांगितलं आहे मी तुम्हाला का ही कोणती स्प्रिंग आहे, टेन्शन स्प्रिंग आहे. तर लिहून ठेवू तुम्ही समोर इकडे फॉर टेन्शन स्प्रिंग. ऑलवेज रिमेंबर एन डॅश नाही इथे एन घ्यायचं आहे आणि एन डॅश कधी घ्यायचं आहे कॉम्प्रेशन स्प्रिंग असताना. तर टेन्शन आणि कॉम्प्रेशन स्प्रिंगसाठी कोणते दोन फॉर्म्युले चेंज झालेले आहे. एक आहे टोटल नंबर ऑफ टर्न्स जिथे प्लस वन ॲड केलं आपण प्लस टू नाही केलं. कारण असं आहे का इथे लूप आहे दोन्ही एंडला. आपण कॉम्प्रेशनमध्ये काय अजून करतो, स्क्वेअर एंड ग्राउंड एंड अजून करतो. ओके, त्यानंतर फ्री लेंथचा फॉर्म्युला चेंज झालेला आहे. फ्री लेंथचा फॉर्म्युला काय झालेला आहे, आता एन डी प्लस एन मायनस वन इंटू वन, वन इज द गॅप. अँड पीचचा फॉर्म्युला चेंज झालेला आहे. सो पीच ऑफ द कॉईल जे आहे आता काय घ्यायचं आपलं, एल एफ अपॉन एन मायनस वन, एन डॅश घ्यायचं नाही आहे. सो अशा पद्धतीने काय करायचं, तुम्हाला डिझाईन करायचं आहे. डिझाईन करत असताना काय काय फाईंड आउट केलं आपण, सर्वात पहिले डायमीटर्स फाईंड आउट केलं, त्यानंतर नंबर ऑफ टर्न्स, टोटल नंबर ऑफ टर्न्स, फ्री लेंथ आणि पीच. हे सर्व झाल्यानंतर काय करायचं, तुम्हाला एक स्केच दाखवायचा आहे. ठीक आहे, त्या स्केचमध्ये आता पहा ही जी स्प्रिंग आहे कोणती स्प्रिंग आहे, टेन्शन स्प्रिंग आहे. याला म्हणतात कोणती लेन, सॉलिड लेन, सॉलिड लेन, याला म्हणू आपण एल एस. बट जेव्हा स्प्रिंगवर लोड ॲक्ट होईल तर स्प्रिंग काय होईल, फ्री होईल, ओपन होईल. तर याला म्हणतात फ्री लेन, एल एफ. ओके, त्यानंतर जे स्मॉलेस्ट डायमीटर आहे सर्वात त्याला म्हणायचं आहे डी आय, इनसाईड डायमीटर. त्यानंतर मेन जो डायमीटर आहे, इमॅजिनरी डायमीटर आहे, जो सेंट्रल लाईनमधून येतो आहे. क्रॉस सेक्शन कसं आहे वायरचं, आपलं सर्क्युलर आहे. या सर्कलचे जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे याला म्हणायचं आहे मेन कॉईल डायमीटर, कॅपिटल डी. आणि जे सर्वात लार्जेस्ट जे डायमीटर आहे याला म्हणायचं आहे डी ओ, आउटसाईड डायमीटर ऑफ द कॉईल. ओके, ओके. आफ्टर दॅट द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजस्टंट कॉईल, सो द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजस्टंट कॉईल इज नथिंग बट द पिच, याला म्हणायचं आहे पिच. तर हे झालं लेबलिंग. ओके, याला म्हणू आपण पिच, इनसाईड डायमीटर, मेन कॉईल डायमीटर, आउटसाईड डायमीटर ऑफ द कॉईल, फ्री लेंथ, सॉलिड लेंथ. आणि जे वायर डायमीटर आहे त्याला म्हणायचं आहे तुम्हाला स्मॉल डी. ओके, तर हे झालं स्प्रिंगची डायग्राम. जर डायग्राम ड्रॉ करा म्हटलं तर तुम्हाला अशा पद्धतीने डायग्राम ड्रॉ करायची आहे. आणि सर्व जे नेम्स आहे किंवा लेबल म्हणू आपण लेबलिंग करायचं आहे पूर्ण डायग्राममध्ये. फ्री लेंथ, सॉलिड लेंथ सर्व दाखवायचं आहे. टेन्शन स्प्रिंगमध्ये काय असतात, लूप असतात दोन्ही एंडला. ओके,